नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल की स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच्या भक्तीमध्ये स्वामींना रोज नैवेद्य दाखवायचा असतो मग तो नैवेद्य सकाळचा असेल दुपारचा असेल किंवा संध्याकाळचा असेल बहुतेकदा दोन वेळेच्या नैवेद्य आपण दाखवतच असतो परंतु नवीन सेवेकरांना याबद्दल काहीच माहिती नसते की स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो तर तुम्ही जुने सेवेकरी असाल किंवा नवीन सेवेकरी असाल हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असू शकतो कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दाखवला जाणारा स्वामींचा नैवेद्य सांगणार आहे हा विशेष नैवेद्य जर तुम्ही रोज स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तरी तुम्ही गुरुवारी हा नैवेद्य दाखवू शकतात आणि जर तुम्ही स्वामींना किंवा देवघरात नैवेद्य ठेवतच नसाल तर तुम्ही फक्त गुरुवारी तरी नैवेद्य नक्की ठेवा मग तो सकाळी असेल दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल फक्त गुरुवारी ठेवा आणि जर स्वामींची सेवेकरी असाल रोज सेवा करत असाल तर रोज नैवेद्य ठेवायची सवय लावा तो नैवेद्य आपणच नंतर खातो फक्त दाखवायचा असतो आता हा नैवेद्य कोणता आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की स्वामींचा वार हा गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी विशेष सेवा केली जाते त्यासोबत विशेष नैवेद्यसुद्धा दाखवला जातो आणि हा नैवेद्य असतो गोड नैवेद्य सर्व पदार्थ गोड पुरणपोळी खीर किंवा शिरा आणि पुरी किंवा खीर आणि पुरी यापैकी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही गुरुवारी करायचं आहे आणि स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुम्ही परिस्थितीनुसार किंवा काही समस्यामुळे अडचणींमुळे काहीच करू शकत नसाल तर तुम्ही फक्त एक साधी चपाती एका वाटीत दूध त्यामध्ये चिमूटभर साखर हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे फक्त लक्षात ठेवायचं की तुम्हाला काही ना काही गुरुवारच्या दिवशी गोड दाखवायचं आहे मग ते सकाळी दाखवा दुपारी दाखवा संध्याकाळी दाखवा केव्हाही काहीतरी गोळ दाखवायचा आहे मग त्यासोबत तुम्ही रव्याच्या शिरा करू शकतात किंवा रवा नसेल तर कनिकाचा शिरा केला है। ने, ने, का काही तरी काही हरकत नाही आहे स्वामी भक्ताने प्रेमाने विश्वासाने केलेलं सगळं काही ग्रहण करतातच फक्त त्यामध्ये कुठलीही जबरदस्ती नाही फक्त आपुलकीने स्वामींसाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे या इच्छेने तुम्हाला हा नैवेद्य दर गुरुवारी करायचा आहे हे समजून तुम्ही हा नैवेद्य करावा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद